कारण शांती निकेतन मध्ये सांगलीला कॉलेज मध्ये काम करताना लेबर स्कीम मध्ये काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं। आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेले व्यक्तिमत्व, रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील। लोकप्रेमाने त्यांना आबा म्हणत, तीच होती त्यांची खरी ओळख। आबा अखेरपर्यंत आबाच राहिले, त्यांनी आपला आबासाहेब होऊ दिला नाही हे त्यांचं वेगळेपण होतं। जिल्हा परिषद सदस्य, 6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करूनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले। 16 ऑगस्ट 1957 सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात आबांचा जन्म झाला। आबांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण घेतलं। शाळकरी वयातच प्राचार्य पी बी पाटील यांचं मार्गदर्शन आबांना मिळालं। पुढे सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालयातून ते बी ए झाले, पुढे LLBही झाले। गरीब शेतकरी कुटुंबातल्या या धोतकरू तरुणाचे नेतृत्व गुण सुरुवातीला हिरले ते वसंतदादा पाटलांनी। हा शैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द याच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणाला सुरुवात केली। वसंतदादांबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा आर आर पाटील यांना होती। आर आर पाटील हे पहिल्यांदा 1979 सावळजमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले। 1979 ते 1989 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते। मग 1990 ते 2014 या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले। तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा 1990 पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले। आर आर आबा हे 1995 काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले। तेव्हा भाजप सेनेचं युती सरकार सत्तेत होतं। राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दणाणून सोडली। भारतीय जनता पार्टीला मी विचारू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, असं कोणतं तीर्थ त्याच्यावर शिंपडलं आणि हे पवित्र झाले? आणि सत्ताधारी भाजप सेनेला कोंडीत पकडलं। अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती। नंतर शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस सोडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो 1999 सुमारास। याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर आर पाटील यांची ओळख निर्माण झाली। आबांनी 2004, 2009 आणि 2014 आमदारकीची निवडणूक अटीतटीनं लढत जिंकली। सुरुवातीला तासगाव आणि नंतर कवठे महांकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं। आमदारकीसोबतच त्यांची मंत्रिपदाची कारकिर्दही गाजली। आर आर पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरुवातीला ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली। गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर आर पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली। पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीने सांभाळलं। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद झाले आणि आबांना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं। तो दिवस माझ्या आयुष्यातला नव्हे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्य। पण आबांची स्वच्छ प्रतिमा मात्र कायम राहिली। गृहमंत्री असताना डान्सबार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले। डान्सबार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला, पण आबा मात्र ठाम राहिले। गृहमंत्री पदाच्या काळात त्यांनी राबवलेलं महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनव होतं। गाडगे बाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले आर आर पाटील सत्तेच्या राजकारणात राहूनही साधेच राहिले। साधेपण हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं। याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत। सत्ता येते आणि जाते, पण सोबत राहतात ती जोडलेली माणसं, हे आर आर पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली। कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला। जे लोक जनतेमध्ये राहतील, गोरगरीब माणसामध्ये राहतील, ते आमच्या राष्ट्रवादीचे नेते असतील।
घरात सत्ता आली की सत्तेची गुर्मीही येते, याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं पाहिली आहेत। पण आबा यालाही अपवाद ठरले। आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले, पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला। पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागीरथी यांनी वागण्या बोलण्यातच सत्तेचा दर्प येऊ दिला नाही। आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात, तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत। आबा गृहमंत्री असताना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते। हे कुटुंब आबांप्रमाणेच साधच राहिलं हे विशेष। पर आम्ही तुम्हाला जो फोटो दाखवत आहोत तो फोटो आहे आबांच्या शेवटच्या दिवसातला, अर्थात आजारपणाच्या वेळीच। आबांना बोलता येत नव्हतं, हात सुजले होते। अशा वेळी त्यांनी थरथरत्या हातांनी त्यांनी लिहिलं राज्यात आणि प्रश्नचिन्ह, अर्थात शेवटी सुद्धा आपल्या राज्यात काय चाललंय हे त्यांना विचारायचं होतं। आर आर आबा, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचे आबा। 16 फेब्रुवारी 2015 रोजी आर आर आबांचं दुःखद निधन झालं। आणि त्यांचा मुलगा रोहित पाटील राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय आहे। रोहित पाटलांचं भाषण ऐकलं तर आपण आबांनाच प्रत्यक्ष ऐकतो आहोत असं वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। यानंतर म्हणजेच रोहित पाटील यांच्यामध्ये महाराष्ट्रातले भविष्यातले आबा आम्हाला पाहायला मिळतात। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा KP लाईव्ह। शाश्वत, सक्षम, कलंदर।